आमदार अमर राजूरकर यांचा वाढदिवस शहरासह जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. तरोडा येथे ॲडव्होकेट धम्मा कदम मित्रमंडळाच्या वतीने देखील आमदार अमर राजूरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त प्रभागातील गरजू महिलांना महापौर मोहिनी येवनकर यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर सतीश देशमुख, नगरसेविका ज्योती कदम, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कदम यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. ॲडव्होकेट धम्मा कदम मित्रमंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच आमदार अमर राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त तरोडा भागात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या सामाजिक बांधिलकीमुळेच तरोडा भागातील जनतेने कदम कुटुंबियांना महापालिकेमध्ये 6 वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याचे माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कदम यांनी सांगितले. अशोकरावजी चव्हाण साहेबांचे अत्यंत विश्वासू विधान परिषदेचे आमदार, आमचे मार्गदर्शक, नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही प्रभाग 2 मध्ये गरीब माणसाला थंडीपासून काहीतरी बचाव करण्यासाठी आज अमरभाऊ याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ब्लँकेट चादरांचे वाटप केलेलं आहे. याचा मागचा उद्देश असाच आहे की गरीब माणसाला आजच्या या अमरभाऊ राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचे निमित्त साधून काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने आज आम्ही सतत या असे कार्यक्रम आयोजित करतो. नामदार अशोकरावजी चव्हाण साहेबांमुळे आज या तरोड्या भागामध्ये आम्हाला आमच्यासारख्या कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला 6 वेळेस लोकप्रतिनिधी होण्याचा मान चव्हाण साहेबांमुळेच ह्या जनतेने दिला आहे आणि ह्या जनतेसाठी माणुसकीच्या नात्याने काहीतरी करावं या उद्देशाने आम्ही आमच्या ह्या मित्र कंपनी असो की सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो.